महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विशेष दंगल नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेले रॅपिड ॲक्शन फोर्सची तुकडी शनिवारी गेवराई इथं दाखल झाली। गेवराईमधील प्रमुख मार्गावरून शीघ्र कृती दलानं पथसंचलन केलं। यावेळी शीघ्र कृती दलाचे जवान, पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते। जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी कायदा व सुव्यवस्था संबंधी विस्तृत चर्चा करून शशिकांत राय, डेप्युटी कमांडंट यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक प्रमोद कुमार, जनसंपर्क अधिकारी रामनाथ डोंगरे, रॅपिड ॲक्शन फोर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह 70 जवान पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते। अत्याधुनिक साधन सामुग्रीसह रॅपिड ॲक्शन फोर्सची 102 बटालियन तुकडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालत रस्त्यावर उतरलेले 70 जवान, आधुनिक विशेष वाहनं, सोबतीला स्थानिक पोलीस अशा पद्धतीने 26 नोव्हेंबरला शहरातील मुख्य रस्त्यांमार्गे केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड ॲक्शन फोर्सचे भारदस्त पथसंचलन झाले। या पथसंचलनातून RAF ने समाजामध्ये सामाजिक सलोखा राहावा, देशद्रोही कार्यवाहींना आळा बसावा, समाजातील जातीय दंगली घडवणाऱ्या उपद्रवींना योग्य तो इशारा देत सामान्य नागरिकांना सुरक्षेचा विश्वास दर्शवला। यावेळी गेवराई शहरातील नागरिक मोठ्या उत्साहाने आणि कुतूहलाने या पथसंचलनाकडे पाहत होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ, DB पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके, गोपनीय शाखेचे रामराव आघाव, सतीश वाघ यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल कापसे, गेवराई, बीड।